नमस्कार तर पहा महाटी टी दोन हजार एकवीससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आजपासून सुरू झालेले आहेत जर तुम्हाला पहा महाटी टी दोन हजार एकवीससाठी पहा परीक्षेसाठी बसायचं असेल तर त्यासाठी पहा ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने भरायचा तर संदर्भातील संपूर्ण आणि लाइव माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अर्ज हा मोबाईलवरून पहा भरणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून हा ऑनलाईन अर्ज पा करता येईल तर पहा यासाठी हा व्हिडिओ पा शेवटपर्यंत पाहत राहा आणि पहा महाटी टी दोन हजार एकवीसच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी पहा व्हिडिओ आवडल्यास पहा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता या ठिकाणी तुम्हाला महाटी ई टी डॉट इन तर ही वेबसाईट पा टाकायची आहे आपल्या गुगल क्रोम या ब्राऊझरमध्ये त्यानंतर पहा अशा प्रकारचं या ठिकाणी महाटी टी दोन हजार एकवीसचं जे पेज आहे तर ती वेबसाईट या ठिकाणी पा ओपन होईल ओपन झाल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्ही काही ज्या सूचना आहे त्या सूचना या ठिकाणी पाह वाचू शकता आणि या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पहा रजिस्ट्रेशन पहा करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन पा याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर यासाठी काही सूचना या ठिकाणी ठिकाणपा देण्यात आलेल्या आहेत या सूचनापा तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी रीड करायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला आवेदनपत्र भरण्यासाठी कोणकोणती कौन माहिती आवश्यक आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनमध्ये कोणकोणते विषय निवडायची विषय निवडायचे शैक्षणिक पात्रता काय व्यावसायिक पात्रता काय त्यानंतर पा छायाचित्र तुम्हाला म्हणजे तुमचा फोटो आणि सही कोणत्या आकारामध्ये लागेल तर याची संपूर्ण माहिती संपूर्ण सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत या सर्व सूचनापा या ठिकाणी तुम्ही वाचायच्या आहेत आणि त्यानंतर पहा आपल्याला काय काढायचं आहे पहा पुढची प्रोसेस करण्यासाठी पहा या ठिकाणी जो काय पा चौकोन तुम्हाला दिसत आहे या या तर या चौकोनावरती क्लिक करायचा आहे या चौकोनावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा नवीन नोंदणी तर हा जो काय पहा टॅब आहे तर तो या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल तर तुम्ही याच्यावरती पा क्लिक करायचा आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर पा तुमच्यासमोर पहा अशा प्रकारे एक जो काय फॉर्म आहे तर तो या ठिकाणी ओपन होणार आहे अशा प्रकारचा एक युजर इन्फॉर्मेशनचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होईल तर याच्यामध्ये आपलं या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि डेट ऑफ बर्थ तर ही माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित पा टाकून सबमिट यावरती क्लिक करायचं या आहे अशा प्रकारे या ठिकाणी जी संपूर्ण माहिती आहे तुमचं नाव वगैरे तर या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे मोबाईल नंबर बरोबर टाका ईमेल आय डी पा बरोबर टाका कारण पहा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती तुमचा युजर आय डी किंवा पासवर्ड पास सेंड केला जाईल त्यानंतर आपण पहा सबमिट यावरती पहा क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पहा डेट ऑफ बर्थ निवडत असताना काय करायचं आहे या कॅलेंडरवरती तुम्ही पहा क्लिक करायचं आहे कॅलेंडरवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पा वरती जे काय तुम्हाला वर्ष दिसत आहे पहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर यावरती आज जर तुम्ही पहा क्लिक केलं तर पहा या ठिकाणी महिने दिसतील परत या ठिकाणी याच्यावरती पा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी जे काही वर्ष आहे म्हणजे दहा वर्षांचे या ठिकाणी गॅप केलेले आहेत तर त्याच्यावर तुम्ही पा क्लिक करून या ठिकाणी तुमचं जे वर्ष असेल जन्मवर्ष असेल तर त्याच्यावरती टिक करायचं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी महिना निवडायचा आहे आणि त्यानंतर पहा डेट या ठिकाणी निवडायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी या कॅलेंडरमधून व्यवस्थित निवडायची आहे सगळी माहिती या ठिकाणी आपली बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपण या ठिकाणी पहा सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पा कोणत्याही प्रकारची गाही वगैरे पाक करू नका सगळी माहिती तुमची व्यवस्थित असल्याशिवाय पुढे जाऊ नका त्यानंतर पहा अशा प्रकारे या ठिकाणी तुमची जी काही पहिली स्टेप आहे ती पहा पूर्ण होईल या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसेल की आर यू शुअर यू ऑन टू सबमिट तर या ठिकाणी आपल्याला माहिती सबमिट करायची आहे तर या ठिकाणी यस याच्यावरती क्लिक करायचं आहे तर यश याच्यावरती आपण पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टी ए टी रजिस्ट्रेशन आय डी आणि पहा पासवर्ड या ठिकाणी आपला टाकून लॉग इन करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर पहा दिलेला आहे किंवा पहा ईमेल आय डी दिलेला आहे तर तो, तो ओपन करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड पहा आलेला असेल तर तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन आय डी टाकून आपण सबमिट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे तर पहा या ठिकाणी टी ए टी रजिस्ट्रेशन आय डी ईमेलवरती पा गेलेला आहे आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला ईमेलवरती पहा पाहायला मिळेल जर या ठिकाणी पहा ईमेलच्या मेन फोल्डरमध्ये किंवा इनबॉक्समध्ये तुम्हाला ईमेल पाहायला मिळाला नाही तर पहा तुमचा स्पाम तर तुमचा या ठिकाणी जो काही स्पाम इनबॉक्स आहे तो पहा चेक करायचा आहे कारण या ठिकाणी मला सुद्धा पहा स्पाम फोल्डरमध्ये हा या ठिकाणी मेल आलेला आहे तर आता या ठिकाणी आपण टी ए टीचा रजिस्ट्रेशन आय डी टाकून घेतला पासवर्ड टाकला आणि आपण पा सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे आए पहा सबमिटवरती आपण पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के तुम्हाला पासवर्ड वगैरे पहा सेव्ह करण्यासाठी विचारलं जाईल तर या ठिकाणी तुम्ही पा सेव था था। तो सेव्ह करून ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला पा इन करत असताना परत परत पा पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नाही आता या ठिकाणी अर्जदाराची वैयक्तिक माहिती विचारली आहे तर या ठिकाणी आपल्याला जे आपण माहिती भरली पा रजिस्ट्रेशन करत असताना आपलं नाव वगैरे ते आलेलं आहे पुढे या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जर तुमचं नावामध्ये पा बदल आहे कारण पा महिलांच्या बाबतीमध्ये जर नावामध्ये तुमचा बदल असेल तर या ठिकाणी याच्यावर तुम्ही यस करायचा आहे आणि पुढील माहिती तुम्ही फिलअप करायची आहे तर पहा या ठिकाणी जो काही पहा फॉर्म आहे तो या ठिकाणी पहा मी भरलेला आहे तर आता या ठिकाणी जर तुमच्या नावामध्ये पहा बदल असेल तर पा या ठिकाणी यस तुम्ही प करायचं आहे या ठिकाणी यस याच्यावरती पहा क्लिक करून तुम्हाला पुढे तुमच्या पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव त्याच्यानंतर बदललेला अण्णाव लिंग या ठिकाणी काही माहिती आहे ती व्यवस्थित पा, पा फिलअप करावी लागेल त्याच्यानंतर आता या ठिकाणी दहावीच्या सर्टिफिकेटचा जो काही नंबर आहे तो तो या ठिकाणी पा टाकायचा आहे या ठिकाणी तो व्यवस्थित सीत पा टाका त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं दहावीचं वर्ष पासिंग इयर टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पासिंग महिना टाकायचा आहे त्यानंतर पा या ठिकाणी दहावीचा जो काही बैठक क्रमांक आहे सीट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पहा खाली या ठिकाणी तुमच्याकडे आधार नंबर आहे का असेल तर यस करायचं आहे आणि तुम्ही यस जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल त्यानंतर पहा पुढील माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे डोमासा सर्टिफिकेट आहे का असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस म्हणावं लागेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट कधी काढलं तर त्याची डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही जे काय पहा कॅलेंडर आहे तर याच्यामधून तुम्हाला ते डेट भरावी लागेल त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती पहा भरायची आहे ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे सध्याचा तो या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे व्यवस्थित त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्टविषयी पहा माहिती फिलअप करायची आहे तर ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा आरक्षणाचा प्रवर्ग कोणता आहे तो निवडायचा आहे जर तुम्ही या ड्रॉपडाऊन मिळवू ते पहा क्लिक केलं तर या ठिकाणी कॅटेगरी येतील खोला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस एस बी सी ओबीसी तर तुमची जी असेल तर ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पहा निवडायची आहे तर ही कॅटेगरी निवडून तुमच्याकडे पहा जात प्रमाणपत्र आहे का असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहा यस म्हणायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अपंग आहात का अपंग असाल तर या ठिकाणी तुम्ही यस नो असाल तर यस म्हणायचं आहे जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला जी इतर माहिती आहे ती पहा भरावी लागेल त्यानंतर पहा खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रातूनचं एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती पहा भरायची आहे आता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला पहा एस एस सीपासून पासून स्टार्ट करायचं आहे पहा दहावी बारावी तुमचं बी ए यम ए किंवा तुमचं या ठिकाणी पुढील जे काही असेल ते सगळी माहिती या ठिकाणी पहा फिअप करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बोर्ड विद्यापीठ जर यशस्स सी तुमचे असेल तर पहा महाराष्ट्र बोर्ड येईल तुमचं बी ए कोणत्या युनिव्हर्सिटीमधून आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर तुमचं पासिंग इयर प्राप्त गुण कितीपैकी मिळाले ते गुण त्यानंतर टक्केवारी ॲटोमॅटिक येईल आणि या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर तुमची दहावी केली असेल तर दहावीचा सर्टिफिकेटचा नंबर बारावी सर्टिफिकेटचा नंबर तुमचं बी ए असेल तर त्या सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला तुम्हा पुढच्या तुम्हा कॉलममध्ये भरायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती भरायची आहे त्यानंतर खाली या ठिकाणी तुमची व्यावसायिक पात्रता तुमचं डी एड असेल डी टी एड असेल डी एड असेल ते सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पा भरायची आहे तुमचं डी एड असेल तर पा या ठिकाणी युनिव्हर्सिटी किंवा एक्झाम विद्यापीठ या ठिकाणी तुमचं एम एस सी पुणे येणार आहे त्यानंतर तुमचं बी एड असेल तर बी एडची माहिती तुम्ही या ठिकाणी ठिकाणपा भरायची आहे तुमचं एम एड असेल तर एम एडची माहिती तुम्ही खाली भरायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी या कॉलममध्ये तुम्हाला तुमची व्यावसायिक पात्रताविषयी माहिती भरायची आहे सगळी माहिती बा भरत असताना व्यवस्थित क्रमांक वगैरे पा चुकू देऊ नका हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पहा खाली आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला आता कोणता पेपर द्यायचा आहे पेपर एक किंवा पेपर दोन आता याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर या ठिकाणी पहा पेपर एक पेपर दोन किंवा बोथ जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर बोथ याच्यावरती पहा क्लिक करा एक द्यायचा असेल तर तुम्हाला तर त्या क्रमांकासमोर पा क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही दोन्ही पेपर निवडले तर एकूण आठशे रुपये फी आहे दोन्ही पेपरसाठी जर या ठिकाणी तुम्ही फक्त एकच पेपर निवडला तर पहा पाचशे रुपये फी कॅटेगरीसाठी आहे तर या ठिकाणी आपण दोन्ही पेपर देणार हो। आहोत त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे आता या ठिकाणी पेपर दुसरा तुम्हाला द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट निवडावा लागतो जर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन पा बी एस सी असेल म्हणजे पा सायन्समधून तुमचं असेल तर तुम्हाला मॅथ सायन्स हा विषय निवडावा लागेल जर या ठिकाणी ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट तुमचा पास सोशल स्टडीज असेल तर तुम्हाला पास सोशल सायन्स हा विषय कंपल्सरी निवडावा लागेल हे लक्षात घ्यायचं आहे की तुमचं जर ग्रॅज्युएशन पा सायन्समधून असेल तर मॅथ सायन्स हा विषय कंपल्सरी निवडायचा आहे जर तुमचं सोशल स्टडीजमधून तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर सोशल सायन्स हा विषय तुम्हाला कंपल्सरी निवडायचा आहे आता हे दोन विषय सोडून इतर जे काही विषय आहेत म्हणजे पहा मराठी असेल इंग्रजी असेल किंवा पा सायकोलॉजी असेल यासारखे जे काही इतर विषय आहेत तर या सर्व विषयांना या ठिकाणी मॅथ्स सायन्स किंवा पास सोशल सायन्स यापैकी कोणताही एक विषय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले व्यवस्थित पाय विषय पाहिजे आहेत आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी विषय पण निवडायचे आहेत विषया विषयाबाबतीमध्ये या ठिकाणी चुका करू नका अन्यथा या ठिकाणी पा इनव्हॅलिड सब्जेक्ट विषय या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते आता या ठिकाणी माझं इतिहासामधून बी ए आहे ग्रॅज्युएशन आहे मी सोशल सायन्स हा विषय पण निवडत आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हा विषय निवडत असताना ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता या ठिकाणी परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती भरायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कोणत्या माध्यमातून पा द्यायची आहे यावरच तुम्हाला लँग्वेज एक आणि लँग्वेज दोन तर हे विषय या ठिकाणी तुम्हाला निवडता येणार आहेत जर तुम्ही या ठिकाणी परीक्षा माध्यम पा मराठी निवडलं तर पा ॲटोमॅटिकली पहा पहिली भाषा तुमची मराठी येईल आणि दुसरी भाषा पा इंग्रजी येणार आहे म्हणजे या ठिकाणी माध्यमावरती तुमची पहिली भाषा आणि दुसरी भाषा ठरणार आहे जर या ठिकाणी तुमचं माध्यम तुम्ही इंग्रजी निवडलं तर पा या ठिकाणी तुमची पहिली लँग्वेज पा इंग्लिश येईल दुसरी या ठिकाणी पहा मराठी येणार आहे या ठिकाणी या तुम्हाला लँग्वेज निवडण्यामध्ये कोणताही या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला नाही जर या ठिकाणी तुम्ही पहा उर्दू माध्यम निवडलं तर या ठिकाणी पहा पहिली भाषा तुमची उर्दू येणार आहे आणि दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला पा या ठिकाणी ऑप्शन या आहे याच्यावर जर तुम्ही पहा क्लिक केलं तर मराठी किंवा इंग्लिश तर यापैकी तुम्ही एक भाषा या ठिकाणी निवडू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणच्या काय खालच्या लँग्वेज आहेत तुम्हाला जी घ्यायची असेल ती घेऊ शकता जर एखाद्याला पाहा हिंदी मिडियमधून पहा परीक्षा द्यायची असेल जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर या ठिकाणी तुमची पहिली भाषा हिंदी येते आणि दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक भाषा निवडता येईल तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजी विषय पहा घ्यायचा नसेल तर तुम्हाला पा परीक्षेचं माध्यम पा हिंदी घ्यावं लागणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे लँग्वेज घ्यायची असेल माध्यम निवडायचं असेल त्या माध्यमावर तुमची भाषा ठरते तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पहा मराठी माध्यम निवडलं तर पहिली भाषा मराठी दुसरी इंग्लिश आलेली आहे त्यानंतर खाली या ठिकाणी परीक्षा केंद्र आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी जिल्हे दिल्ले आहेत तर ते जिल्हे परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं ठेवायचं असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायचे आहे पहा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला पा शंभर के बी एवढी पा साईज ठेवायची आहे त्यानंतर पाच सही अपलोड करण्यासाठी पहा पन्नास के बी एवढी साईज ठेवायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यासाठी पा चूज फाईल याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोल्डरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही फोटो आणि सही ठेवली असेल त्या फोल्डरवर तुम्हाला या ठिकाणी ब्राऊज करायचा आहे आणि तुमचा या ठिकाणी फोटो तो व्यवस्थित क्रॉप करून ठेवलेला तो निवडायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सहीसुद्धा अपलोड करायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी पास फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर खाली या ठिकाणी जो काय कॅपचा कोड दिसत आहे तो तो कॅप्चा कोड या ठिकाणी आपण व्यवस्थित पा टाकायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती आहे पा या ठिकाणी व्यवस्थित पा फिलअप केली आहे तुम्ही सुद्धा पहा अशाच प्रकारे या ठिकाणी सगळी माहिती पा व्यवस्थित पा फिलप करायची आहे कोणत्याही ठिकाणी पा चुका हो होऊ देऊ नका आता या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आहे की पहा मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो अशा प्रकारे या ठिकाणी खोटी माहिती वगैरे भरल्यानंतर मी कारवाईस पात्र असेल अशा प्रकारे या ठिकाणी प्रतिज्ञापत्र आहे आता या ठिकाणी आता या ठिकाणी प्रतिज्ञापत्र वाचून झाल्यानंतर सगळी माहिती पा भरून झाल्यानंतर आपण या ठिकाणी मी वरील प्रतिज्ञापत्र वाचलं आहे ते मला मान्य आहे या चौकनावरती पहा टिक करायची आहे टिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्री हा जो काय ऑप्शन आहे तो पहा ॲक्टिव्ह होईल हा ऑप्शन ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण सेव अँड प्रीयू याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे तर पहा सेव अँड प्रियू याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज दिसेल म्हणजे आपलं या ठिकाणी ॲप्लिकेशन पहा पूर्ण झालेलं आहे आपला जो काही फॉर्म आहे तो आपण या ठिकाणी व्यवस्थित पा भरलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही जी प फॉर्ममध्ये पहा माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला पा पाहायला मिळेल तर सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी पा व्यवस्थित पा वाचायची आहे सगळी माहिती तुमची पा व्यवस्थित असेल आणि या ठिकाणी जर काही माहितीमध्ये तुम्हाला पाच चुका जाणवत असतील तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी इडिट या ऑप्शनवरती पा क्लिक करून तुम्हाला ज्या माहितीमध्ये पहा बदल करायचा आहे तर त्या माहितीमध्ये तुम्ही पहा बदल करू शकता आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जर तुमच्या माहितीमध्ये तुम्हाला पा बदल करायचा असेल तर या ठिकाणी पा पेमेंट करू नका जर तुम्ही पा पेमेंट केलं तर तुम्हाला त्या माहितीमध्ये पहा परत बदल करता येणार नाही तुम्ही पेमेंट करेपर्यंत तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये पहा कितीही वेळा बदल करता येणार आहे त्याच्यामुळे पहा सगळी माहिती तुम्ही पाय योस्थित आहे का तर याची खात्री करून तुम्ही पा पेमेंट करायचं आहे आता या ठिकाणी पहा सगळी माहिती आपली पा, पा बरोबर असल्याची पा खात्री झाल्यानंतर आपण या ठिकाणी या चौकोनावरती पहा क्लिक करायचा आहे आणि पेमेंटची प्रोसेस पहा पूर्ण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा महा टी, टी दोन हजार एकवीससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती पा स्टेप बाय स्टेप आपण मोबाईल थ्रू पाहिलेली आहे आणि तुम्हालासुद्धा या ठिकाणी मोबाईलवरून हा अर्ज भरता येणार आहे तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुमच्या या संदर्भात काही पा अडचणी असतील तर पहा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पण भेटूया पुढील व्हिडिओमधून हो तोपर्यंत